या स्पीडावर उपस्थित असलेले आमचे नेते राऊत साहेब या तालुक्यातील ज्येष्ठ नेते अप्पातोरा सन्माननीय व्यासपीठ जमलेल्याबद्दल मी जास्त काय भाषण करणार राऊत साहेबांना आपल्याला सांगायला ऐकायचंय. मी या ठिकाणी आभार भी मानणार आहे आणि विनंती भी करणार आहे. राऊत साहेब माझी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये माझं गाव आणि ज्या वेळेला मला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी दिली त्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझ्या दोन तालुक्यातील सगळे पब्लिक नागरिक पुण्यामध्ये प्रचाराला आले आणि व्यासपीठावर अनेक मंडळी बसली. ती भारतीय जनता पार्टीची असली तरी माझ्या प्रचाराला एक तालुक्यातला एक कार्यकर्ता, तालुक्यातला एक आपला सहकारी सगळे पक्ष बाजूला घेऊन माझ्या प्रचाराला येत होते आणि या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की फक्त आपल्या देशाचे पंतप्रधानच प्रचाराला नाही आले, बाकी सर्व त्या ठिकाणी प्रचाराला आले आणि हा प्रचार करत असताना आमच्या आघाडीचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरे साहेब होते, पवार साहेब होते, अजित दादा होते, नाना पटोले होते, अशोकराव चव्हाण होते, पृथ्वीराज बाबा होते आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी माझ्या प्रचाराला येत होती आणि आपण बघितलं असत तर ती निवडणूक हे पैशाचा पाऊस पडत होता. पूर्वी यंत्रणा भारतीय जनता पार्टीचं काम करत होती, निवडणूक यंत्रणा भारतीय जनता पार्टीचं काम करत होती पण ज्या वेळेला जनता एकत्र येते आणि या लोकशाहीला कशा पद्धतीनं फाटातून काम करण्याचा प्रयत्न जो माझ्या मतदारसंघात झाला आणि सगळं सैन्य दिल्लीवरून आलं होतं आणि त्याला थोपवायचं काम महाराष्ट्र आमच्या विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी केलं. आमचे शहराचे अध्यक्ष संजय मोरे मित्र आहेत आणि या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी भरपूर काम केलं, मला विधानसभेत पाठवलं. विधानसभेत जात असताना मला आठवलं की माझ्या तालुक्यातील सगळे नागरिक त्या पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये असताना विधानसभेत जाताना माझ्या गावची आठवण झाली, माझ्या तालुक्याची आठवण झाली आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रचारात काम केलं त्याच्यामध्ये हा दोन तालुक्याचा मोठा हातभार आहे आणि म्हणूनच मी विधानसभेत पोहोचलोय. मी राऊत साहेबांचे मनापासून आभार मानून त्यांनी माझ्या प्रचारामध्ये मोठं काम केलं. शिवसेनेची जी मंडळी असतील त्यांना एकत्र करून प्रचाराला कसं लावलं हेही मला माहिती आहे. यानंतर आपण ज्या वेळेला भीमा साखर फॅक्टरीचा ज्या वेळेला विषय आला आणि राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, चॅनेलला बाईट दिली, माझे कान असे उभे राहिणारे म्हणतो 500 कोटी 1000 कोटी 2000 अवघडच काम आहे म्हणलंय. पण 500 कोटी आपण तुम्ही बघितलं राष्ट्रीयवरच्या लोकांनी, तुम्ही बघितलं अशा परिस्थितीत 500 आणि 1000 कोटी जर आमच्या तालुक्यात फिरत असतील तर आमचा तालुका सुजलम सुफलम होईल. पण तो आमच्या तालुक्यापर्यंत हा सगळा काय पैसा येत नाही याची जाणीव सर्व शेतकऱ्यांना मला आणि सर्वांना असेल तर मी मनापासून सगळ्या दोन तालुक्यातल्या नागरिकांचे आभार मानतो आणि एक विनंती करतो की राऊत साहेब तुमच्या पोटात येते वोटात तेच तुमच्या तोंडात असतं आणि तसंच आपण मला ते ते वाटत असत त्यामुळे ही दोन्ही लोक आपल्यासाठी तेवढी स्वाभिमान आहेत. ज्या वेळेला राऊत साहेब दोन मध्ये येणार आणि 144 लागू होणार असं वर्तमानपत्रात आणि आपलं फेसबुकला आहे त्याला बातम्या चालू झाल्या तर मी माझ्या अनेक मित्रांना म्हणलो की 144 आता कर्म आता राऊत साहेबांसाठी काय नाही
राव साहेब सगळे कर्म तुमच्या करून देतात आणि राव साहेब उभे राहिले सकाळ झाली की राव साहेब आणि झोपेपर्यंत चॅनेलला राव साहेब आणि जनता झोपली आणि ज्यांच्याबद्दल राव साहेब बोलतात की त्यांना रात्रभर झोप येत नाही असं काम आहे आणि राव साहेबांकडून आम्ही काम केलं आणि स्वाभिमानी नेतृत्व आणि राव साहेब तुम्ही प्रचारात भेट असता लोकांमध्ये जात असता पण हा महाराष्ट्र तुमच्यासाठी हे तुमचं कवच आहे तुमच्या मागे आमचा दोन दोन तालुक्या बरोबर आता महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राबरोबर देश बी तुमच्या बरोबर आहे कारण तुम्ही चांगलं नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाची बाजू मांडताना अख्ख्या देशाने बघितलं तुम्ही कोणालाच सोडत नाही कुणी असो पंतप्रधान असो नाही खाली आता विमा सरकारी फॅक्टरीचा प्रश्न असो तुम्ही जे मांडता ते खरं मांडता आणि लोकांना कळतं खरं वाईट लोकांना कळत असत आणि ते तुम्ही बाजू मांडत असता मला तुमच्या आमचे सगळे दोन तालुक्याचे सगळे नागरिक आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही पण मी राऊत साहेबांच्या दोन तालुक्याच्या वतीने मनापासून आभार मानतो कारण असं नेतृत्व आपल्या तालुक्यात त्यांनी हस्तक्षेप केला एक शेतकऱ्यांची बाजू मांडली मी त्यांना मनापासून धन्यवाद देतोय आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट